त्याची इंटरव्ह्यू घ्यायला कोण नाही का हे सगळं त्याच्या हाताखाली लोक काम करत होते ठाण्यात. कालच महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि याचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर एक वेगळं गैरसमजाचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी तयार केलं. आपल्या माध्यमातून देखील बाळासाहेब शिवसेना पॅनलच्या किती ग्रामपंचायती आल्या याच्यावर देखील वेगवेगळी मतमतांतर होती. म्हणून कालपासूनच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखांशी चर्चा करून आमच्या आमदारांशी चर्चा करून आमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अगदी पुराव्यासकट नक्की शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये किती ग्रामपंचायत निवडून आल्या आहेत याचं विश्लेषण करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. प्रामुख्यानं एकनाथ शिंदेसाहेबांची ज्या जिल्ह्यामधनं राजकीय सुरुवात झाली त्या पालघरमध्ये आणि ठाण्यामध्ये जर आपण आकडा बघितला तर पालघरमध्ये 78 ग्रामपंचायती, ठाणे भिवंडी 6, मुरबाड 15, शहापूर 29, नाशिक 52, नंदुरबार 20, रत्नागिरी 16, रायगड 8, भंडारा 12, सातारा 4, कोल्हापूर 1, गोंदिया 1, पुणे 1 असे 243 ग्रामपंचायती या आम्ही जिंकलेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्यासोबत 19 ग्रामपंचायती जिजाऊ संघटना आणि 14 ग्रामपंचायत श्रमजीवी संघटना अशा 73 ग्रामपंचायत म्हणजे एकूण ग्रामपंचायती जर आपण बघितल्या तर 276 ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडून आलेले आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी जो आकडा सांगितला होता तो काल संध्याकाळपर्यंत होता. आज महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये नंबर 1 पक्ष हा भाजप आहे, नंबर 2 पक्ष हा बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि नंतर 3, 4, 5 मध्ये कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे या माध्यमातून मला खुलासा करणं गरजेचं होतं की आमच्या ज्या ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत त्या एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 243 आणि श्रमजीवी आणि जिजाऊ संघटना या 73 अशा 276 ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत. आणि मी जसं मगाशी म्हटलं की हा जो आकडेवारीचा तक्ता आम्ही दिलेला आहे त्याला काहीतरी बेस आहे. आता माझ्याकडे रवींद्र फाटक साहेबांनी एक कागद दिलेला आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ ठाणा पालघर जिल्ह्यातले 81 सरपंचांची नावं आहेत. म्हणजे हे नक्की 81 सरपंच हे बाळासाहेब शिवसेनेचे आहेत. त्याच्यानंतर शहापूर तालुक्याची देखील यादी आहे. मी नुसतं ठाणा पालघर जर पकडलं तर आमचे सरपंच हे 130 पर्यंत होतात आणि त्याच्यामध्ये श्रमजीवी आणि जिजाऊ संघटना जर पकडली तर ते 140 ते 145 पर्यंत जातात. नरेंद्र बोंडेकरनी देखील पत्र दिलेलं आहे त्यांच्या सरपंचांचं. भंडाऱ्याची यादी माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं आपला पक्ष आहे देशापेक्षा फुगवून सांगण्याची जी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे ही बाळासाहेब शिवसेना पक्षाची नाही. आणि म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना ही या ग्रामपंचायतीमध्ये 2 आलेली आहे आणि भविष्यामध्ये असाच आमचा विस्तार होईल. लोकांचा जो प्रतिसाद आहे तो आहे त्याच्यापेक्षा जास्त पुढच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आम्हाला मिळेल हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि हाच आमच्यामार्फत खुलासा करण्यासाठी मी आणि मुख्य प्रवक्ते दीपकभाई केसरकर, नरेशजी, शीतलताई, आम्ही सगळे, राहुलजी, आम्ही सगळे उपस्थित आहोत. त्याच्यामुळे जो काही संभ्रम निर्माण केला जातो आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला एक सगळ्यांनाच फायदेशीर असतं की त्याला निशाणी नसते. तर माझ्या जिल्ह्याचं जो उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तो देखील पुरावा माझ्याकडे फोटो न्याय आहे की ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच निवडून आलेत त्यांच्याकडे एक हार घेऊन जायचा, एक बुके घेऊन जायचा, त्यांना पेढा भरवायचा, त्यांचा फोटो काढायचा आणि तो सरपंच देखील आमचा आहे असं सांगायचं. ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला परिस्थिती असते. आणि म्हणून खाली देखील जर आपण बघितलं असेल तर अनेक सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचा सत्कार होतोय. उद्या देखील महाराष्ट्राचे सरपंच येणार आहेत, त्याच्यानंतर कोकणातले देखील सरपंच येणार आहेत. आणि म्हणून काल जो आकडा सांगितलेला होता आणि जी काही टीका टिप्पणी आमच्यावर होते त्याला उत्तर देण्यासाठी नाही, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं 276 ग्रामपंचायतीवर आमचे सरपंच बसून शिंदेसाहेबांच्या बाजूनं कौल दिलेला आहे हे मला स्पष्टपणानं या ठिकाणी सांगायचं.
मी सांगितलं की भाजपा एक नंबरला आहे, बाळासाहेबांची शिवसेना दोन नंबरला आहे आणि उरलेले सगळे फुगवून सांगतायत। कारण दोघांची जर आकडेवारी एकत्र केली तर 600 पेक्षा जास्त होते। मग आता काही लोक सांगतात आमचे पण 300 आहेत, काही लोक सांगतात अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आमचे 400 आहेत, याला काही अर्थच नाही ना। जशी यादी आम्ही जाहीर केली, आता काही ठिकाणी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या मतदारसंघातलं एक आपल्याला तुम्हाला उदाहरण देतो। एक शिरगाव नावाची ग्रामपंचायत आहे, शिरगाव नावाच्या ग्रामपंचायतीवर 17 पैकी 16 जागा हा शिंदे साहेबांच्या विचाराच्या निवडून आल्या आणि सरपंच गाव पॅनल म्हणून आमच्याकडे जी सिस्टीम आहे त्या गाव पॅनलचा निवडून आला, त्याच्याबरोबर सुद्धा भगवे झेंडे घेऊन फोटो काढण्यात आले। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे काय राजकारण असू शकत नाही। हे राजकारण कशासाठी आहे तर माझा पक्ष वाढतोय हा मॉरल सपोर्ट आपल्या कार्यकर्त्यांना देण्यासाठी, त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी फक्त केलेली ही प्रक्रिया आहे। मला असं वाटतं की आम्ही दिलेली जी यादी आहे ही पुराव्यानिशी दिलेली आहे। नाही, एक महत्वाची गोष्ट अजून एक माझ्याकडे कागद आहे। सगळ्या इतर जिल्ह्यांमध्ये नाशिकमध्ये पण खूप सगळ्या निवडणुका नव्हत्या, इतर जिल्ह्यांमध्ये प्रमाण जे होतं आपल्याला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचं प्रमाण कमी होतं, कुठे 50 होते, कुठे 20 असते, कुठे 40। माझ्या मतदारसंघामध्ये 5 ग्रामपंचायती होत्या, राजापूरमध्ये 10 ग्रामपंचायती होत्या, त्याच्यामुळे ते विषय, गुहागरमध्ये 5 ग्रामपंचायती होत्या। म्हणजे काही ठिकाणी जे असं सांगितलं जातं की सुपडा साप किती 100 ग्रामपंचायती असल्या पाहिजेत, 2 ग्रामपंचायती 3 ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत असा विषय। आणि म्हणून मागच्या वेळी देखील आम्ही सांगताना असं सांगितलं की अंधेरी पोट निवडणुकीच्या बाबतीमध्ये देखील एक संस्कृती बाळगून शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर जे काय मागणं बोललं जातं त्याच्यावर काल शरद पवार साहेबांनी अतिशय उत्कृष्ट ट्विट केलेलं आहे असं मला वाटतं। आणि म्हणून शरद पवार साहेबांनी जे ट्विट केलंय त्याचा आदर्श जरी महाविकास आघाडीच्या बाकीच्या नेत्यांनी घेतला तरी पुरेसा आहे असं मला वाटतं। नाही ना, एक मिनिट, आता शरद पवार साहेबांनी हा दावा केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांच्यावर बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही, पण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी पहिल्यांदा ही सुरुवात केली पाहिजे ना। मी काय सांगितलं की आमची आकडेवारी जी आहे ती तुम्हाला सरपंच, सरपंचाचं नाव आणि गाव अशी आहे आणि ती कागद पण पाहिजे आम्ही तर तुम्हाला देतो। पण माझं काय म्हणणं आहे की जे काय आकडे म्हणजे सगळी जर बेरीज काढली, आता आमचे 243 म्हणजे बीजेपी एक नंबरला आहे, 347 पर्यंत आहे, आम्ही 276, एनसीबीचा आकडा 350 आहे, बरोबर ना? किती आकडा आहे मला आता सांगितलं माहित नाही दादानी, किती आकडा सांगितला असेल, नाही सांगतो ना, 300 350 अशा सगळ्या जर एकत्र केल्या तर ते 2000 ग्रामपंचायत होतात। त्याच्यामुळं मी त्यांनी दिलेला आकडा खोटा आहे असं म्हणण्याचा मला अधिकार नाही, पण जे आमच्यावर टीका करून आमचं फार मोठं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये वाढलंय अशा आविर्भावामध्ये जे काही पत्रकार परिषद घेत आहेत त्यांच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। नाही, छाताडावर उभं राहणं, पाठीत खंजीर खुपसणं, औरंगजेब, त्याच्यानंतर शाहिस्तेखान, त्याच्यानंतर कधी कधी तर पौराणिक आणि ऐतिहासिक कथा वाचल्यासारखंच वाटतं, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त काय बोलायला पाहिजे अशातला भाग नाही। कारण कधी कधी रामायण महाभारत त्यातल्या गोष्टी असतात, कधी कधी औरंगजेब येतो, कधी कधी कट्यार काळजात घुसली बिसली पण येते, त्याच्यामुळं हे सगळं प्रायोगिक म्हणजे आपण बघितल्यासारखं वाटतं, कधी कधी पौराणिक आणि कधी कधी ऐतिहासिक, एंडला सेल्फी, हा एंडला सगळ्यांना बसून, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि कुठच्याही नेत्यावर जरी आम्ही बोलत नसलो तरी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण आहे त्याच्यापेक्षा जर फुगवून सांगितलं तर माझ्याकडचे कार्यकर्ते इकडे तिकडे होणार नाहीत, ते माझ्याबरोबर राहतील, म्हणून हा सगळा खटाटो बसतो, ह्याच्या पलीकडे काय असतं असं मला वाटत नाही। नाही, ह्या बातम्या नाही, या बातम्या ज्या घडतच नाहीत त्या कशा तयार होतात हे आम्हाला पण कळलेलं नाही। त्याच्यामुळं शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब, आज कॅबिनेट जी होती ती फडणवीस साहेब नसल्यामुळं झाली नाही, उद्या शिंदेसाहेबांना काही कार्यक्रम असल्यामुळं उद्याची कॅबिनेट नाही, हे त्याच्यातली सत्यता आहे। आज देखील सकाळपासून आतापर्यंत शिंदेसाहेब हे
वर्षा निवासस्थानीच आहेत, सगळ्यांना भेटतात, आम्ही देखील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये आणि जे अफवा पसरवत आहेत त्यांना माझ्या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। स्वतः दीपक भाई तिकडे निघालेले आहेत आणि असं काही नाही, तुम्हाला अधिकृत पाहिजे तर सांगतो की भाजपच्या काही लोकांबरोबर आताच मला दादा भुसे साहेबांना आणि शंभूराज देसाई साहेबांना चर्चा करण्यासाठी पाठवलेलं होतं। ते भविष्यामध्ये जी महामंडळाचं वाटप होणार आहे त्या संदर्भामध्ये देखील आमची हसत खेळत चर्चा झाली। तिथनं आम्ही देवेंद्रजींशी बोललो, तिथनं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, त्याच्यामुळे हे कसं चाललं आहे, दिवाळी जवळ आल्यामुळं काही लोकांना उगाचच फटाके वाजवायची सवय झालेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी करू नयेत आणि असा कुठचाही म्हणजे वाद किंवा गैरसमज हा दोघांमध्ये नाही। कदाचित वाद लावण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत पण त्या वादाला लावण्याला बळी पडणार नाहीत, ते अतिशय परिपक्व राजकारणी आहेत आणि त्या दोघांचा धसका काही लोकांनी घेतल्यामुळे हे अफवा पसरवणं चालू आहे। त्याच्यावर आम्ही कशी काय प्रतिक्रिया द्यायची, म्हणजे त्यांनी सगळं ओके आहे म्हणून सांगितल्यानंतर आता खरं ओके आहे की नाही आम्हाला काय माहिती असणार, त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न की काय ओके आहे कसं आहे ते सांगतील ना, आणि खडसे साहेबांना विचारलं पाहिजे। मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलण्याचा आम्हाला अजिबात अधिकार नाही, ते सीएमडीसीएम बघतील। त्याच्यानंतर महामंडळाचं देखील वाटप करायला आम्ही गेलेलो नव्हतो, महामंडळाच्या संदर्भामध्ये किती महामंडळ घोषित व्हायची बाकी राहिलेली आहेत, किती महामंडळ आपण घोषित करू शकतो ही आमची सगळ्यांची कॉमन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा होती, तिथं देखील महामंडळाच्या वाटपासंदर्भात काही चर्चा झालेली नाही। म्हणूनच सांगितलं की कुठचाही वाद दोघांमध्ये नसल्यामुळं, अतिशय परिपक्व दोघेही राजकारणी असल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांना चांगल्या पद्धतीची महामंडळ मिळतील। आज एक महत्त्वाचा निर्णय हा आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे की शाळेमधले जे शिक्षक आहेत ज्यांना अनुदान नव्हतं, ज्याला कायम विना अनुदान असा जो स्टेटस दिलेला होता आणि त्यातला कायम शब्द वगळण्यात आला, त्याच्यामध्ये घोषित अघोषित वगैरे असे वेगवेगळे प्रकार आहेत, काही ठिकाणी ज्या नैसर्गिक ग्रोथच्या तुकड्या आहेत या सगळ्याच शिक्षकांचा प्रश्न होता। एक चांगला असा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे ह्या सर्व लोकांच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या विधान परिषदेच्या सदस्यांनी प्रश्न मांडलेला होता, ज्याच्यामध्ये विक्रम काळे आहेत, रणजित पाटील आहेत, सुधीर तांबे आहेत, नागोजी गणार आहेत, जयंत आजगावकर आहेत, बाळाराम पाटील आहेत, निरंजन डावखरे आहेत, सतीश चव्हाण आहेत, अभिजित वंजारी, किरण सरनाईक वगैरे सर्व लोक सातत्याने शिक्षकांच्या मागण्या ज्याला मांडत होते त्याला विधानसभेमध्ये मी विधान परिषदेमध्ये घोषित केलेलं होतं की आम्ही एक संधी देऊ, ज्या लोकांच्या त्रुटी झालेल्या आहेत त्यांना त्याप्रमाणे आम्ही एक महिन्याची संधी दिलेली होती आणि त्यानंतर 1.5 महिन्यांनी आम्ही आमचा निर्णय जाहीर करू असं सुद्धा घोषित केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी आजच मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे एक मोठा प्रश्न जो 17-18 वर्ष प्रलंबित होता तो आज त्याच्यामध्ये शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे आणि विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेला शिक्षक दिन होता त्या दिवशी घोषित केलेलं होतं की आम्ही शिक्षकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालू, उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेला त्यांना प्रतिनिधी भेटले होते त्याला आश्वासन दिलेलं होतं आणि हे खऱ्या अर्थाने लोकांचं काम करणारे सरकार आहे आणि त्याच्यामुळे ह्याची पूर्तता झाल्यामुळे निश्चितपणे समाधान हे शिक्षकांमध्ये झालेलं आहे अशी मी अपेक्षा करतो। उदय हिंदी में जानना चाहेंगे कि जो चुनावी रिजल्ट आए हैं खासकर जरा एक ही मिनट मैं जरा आज काही आमदार उपस्थित होते काही आमदार अनुपस्थित होते कारण ते बरच लांब राहतात, त्यामुळे आमदारांची बैठक ही 1 तारीखला लावलेली आहे,
त्याच्यामध्ये या गोष्टींची चर्चा होईल आणि इतर जे काही लहान मोठे प्रश्न असतील त्याच्या संदर्भात सुद्धा सर्व विधान परिषदेचे आमदारांना एकत्र बसून त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि 15 तारखेला यादी जाहीर केली जाईल असं मी आज जाहीर केलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या वतीने। तर आपल्याला आता आदरणीय उदय सामंत साहेबांनी निवडणुकीच्या संदर्भात तपशीलवार सांगितलेलं आहे। इथं महाराष्ट्रामध्ये एक असा प्रकार चालतो की मुळातच ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स या चिन्हावर होत नाहीत आणि त्याच्यामुळे निवडून आल्यानंतर बरीच लोक असं म्हणत असतात की आमच्या ग्रामपंचायती निवडून आलेले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचं बहुमत हे या निवडणुकीमध्ये झालेलं ही वस्तुस्थिती आहे। आणि सर्वसाधारणपणे चॅनलवर सुद्धा ज्या न्यूज येतात ज्याप्रमाणे पक्षाकडून फीडबॅक दिला जातो, कारण तिथं चिन्ह नसल्यामुळे चॅनलला सुद्धा नेमकं कळू शकत नाही की कुठल्या पक्षाच्या ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे एक्झॅक्ट जी आकडेवारी असते ही पक्षांनी ज्याला जाहीर करतात त्याला त्यांनी आपला निवडून आलेला सरपंच तिथं आलेले त्यांचे सदस्य सगळ्यांच्याच याद्या जाहीर केल्या पाहिजेत आणि त्या लोकांनी सुद्धा असं म्हटलं पाहिजे की आम्ही या पक्षाचे सदस्य आहोत आणि आम्ही या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुका लढवलेल्या आहेत। दुसरी बाब अशी असते की अनेक गावांमध्ये गाव पॅनल नावाची पद्धत विशेषतः कोकणामध्ये आहे, तिथं पक्षाचं चिन्ह दिलं जात नाही किंवा गावातल्या सगळ्या लोकांनी मिळून एकूणच पॅनल केलेलं असतं, परंतु ज्याप्रमाणे उदय सामंत साहेबांनी सांगितलं की निवडून आला की त्याला हार घालायचं आणि तो आपला म्हणायचा आणि तिथं झेंडे घेऊन हजर राहायचं, ही जी काही एक पद्धत आहे ह्याच्यामुळे एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याला कोणी बळी पडता कामा नये। विशेषतः ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्यांना असं वाटणार की आम्ही फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना मतदान केलेलं आहे, मग असा रिझल्ट कसा आला, हे त्यांच्या मनातला संभ्रम निर्माण करावा हा सुद्धा या प्रेस कॉन्फरन्स मागचा हेतू आहे। आणि त्याच्यामुळे आपण एक लक्षात घ्या की ज्यांनी विजय मिळवला ते सुद्धा मग हिरमुसले होतात, आमची खरी आकडेवारी गेली नाही म्हणून हिरमुसले होतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा रिझल्ट हा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हा ज्या लोकांच्या मनामधला एक पक्ष आहे युती आहे या युतीचा हा मोठा असा विजय महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। आणि ही काय सार्वत्रिक निवडणूक नाही, याच्यानंतर महापालिका व्हायच्या आहेत, याच्यानंतर नगरपालिका व्हायच्या आहेत, याच्यानंतर जिल्हा परिषदा व्हायच्या आहेत, जिथं आम्ही सिम्बॉलवर लढवणार आहोत तिथं जर कोण म्हणू शकणार नाही की आमचा निवडून आला, त्यांना एवढीच संधी होती विजय साजरा करायची, तेवढे ते प्रत्येक वेळेला विजय साजरा करतात, मैदान मिळालं तरी विजय साजरा करतात, थोडेफार निवडून आले तरी विजय साजरा करतात, त्यांना ही पद्धत त्यांची झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आनंदामध्ये फार मोठं विरजण आणायची आमची इच्छा नाही, त्यांना करायचं तेवढं करून घेतलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलेलं आहे की चौथ्या पाचव्या क्रमांकावर जाण्याची त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला काहीही सांगायचं नाही। त्याने पाचव्या क्रमांकावर जाऊनसुद्धा जर कोण फटाके फोडणार असेल तर तो त्यांचं ऑप्शन आहे, आम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार नाही। आणि मला एकच गोष्ट सांगायची आहे की याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही एक आमची पॉलिसी ठरवलेली आहे की शिंदेसाहेब जेवढी कामं करतात महाराष्ट्रामधल्या क्वचित मुख्यमंत्र्यांनी एवढं परिश्रम घेतलेले असतील, फडणवीसाहेब एवढे परिश्रम घेतात की फार क्वचित असे चांगले उपमुख्यमंत्री एखाद्या राज्याला लाभले असतील आणि त्यांच्या हातून जी पॉझिटिव्ह कामं होतात त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळावी असे आम्हाला वाटतं आणि ते पॉझिटिव्ह हे घेऊन आम्हाला ह्याच्या पुढे जायचं आहे। त्याच्यामुळे इतर लोक काय बोलतात ह्याला आम्ही फार मोठं महत्त्व देत नाही आणि म्हणून पक्षाची प्रेस कॉन्फरन्स चालू असताना सुद्धा आम्ही काय पॉझिटिव्ह निर्णय शिक्षकांच्या संदर्भात घेतला हे मी तुम्हाला सांगितलं, कारण आम्ही केवळ पक्षाची कामं करत असताना सर्वसामान्य माणसाची काळजी घेतो असं हे शिंदे फडणवीस सरकार आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे प्रलंबित ठेवले प्रश्न ते प्रश्नसुद्धा आम्ही चुटकीसरशी सोडवतो एवढी ह्या सरकारची एफिशियन्सी आहे आणि त्याच्यामुळे हा मेसेज गेला पाहिजे। आज जर मला एकाच हेचं करायचं, मी एक परत सगळ्यांची एकत्र बैठक का ठेवली, आम्ही विरोधी पक्षाला सुद्धा तेवढंच जवळ घेतो, त्यांचेसुद्धा MLCs आहेत त्यांनासुद्धा आम्ही बोलवलेलं होतं, त्यांनी काय बोललं तर त्याची दखलसुद्धा आम्ही घेतो, कारण शिंदेसाहेब हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की जर विरोधी पक्षाचे MLCs जर बसलेले असतील तिथं धरणावर तर तू जाऊन त्यांना भेट, त्यांची चौकशी कर। म्हणजे असं नाही की आम्ही कोणाला लोकशाहीमध्ये कोणाला मान देत नाही, परंतु लोकशाहीचे एक पथ्य असतात जे घडलं ते खरंच लोकांसमोर सांगितलं पाहिजे आणि म्हणून नाही केलं तर मग आमच्याकडे प्रेस कॉन्फरन्स घेण्याची पाळी येते। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हा विजय हा एक ह्या सरकारच्या बाजूने लोकांनी दिलेला निर्णय आहे आणि पुढच्या ज्या महापालिका
नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या होतील त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही आपल्याला दाखवून देऊ की महाराष्ट्राची जनता ही युती बरोबर आहे आणि युतीचाच विजय महाराष्ट्रामध्ये या पुढच्या काळात नेहमी होत राहणार आहे ही वस्तुस्थिती आहे। देखिए हमारे पार्टी के जो सदस्य है और हमारे जो सहयोगी पार्टी थे उनके जो सदस्य है वो मिला के करीब 276 हमारे लोग चुन चुके हैं। अगर बीजेपी के साथ ये मिलाया जाए तो 600 से भी ज़्यादा ग्राम पंचायत पे हमारा वर्चस्व है और ये इसका मतलब साफ है कि एक तरफा महाराष्ट्र की जनता युति के साथ है और आगे चल के ये जो इलेक्शन सिंबल पे लड़ी जाती है जैसे कॉरपोरेशन है, म्यूनसिपालिटीज़ है, ZPs है, फिर पंचायत समिति है, तो इसमें तो सिंबल रहता है तो उसमें आपको पता ही चल जाएगा। लेकिन बहुत सारी बार चैनल को भी पता नहीं चल सकता क्योंकि इसमें सिंबल नहीं रहता है। जो भी क्लेम करता है, जो भी जाके वहाँ हार पहनता है, लोग समझते हैं कि उसी का पैनल जीत गया, लेकिन ये वस्तुस्थिति नहीं है और वस्तुस्थिति लोगों के सामने आए इसीलिए हमने प्रेस कॉन्फ्रेंस ली है और जो विजय हुआ है इसके लिए हम जनता के आभारी हैं। खेळामध्ये कधी राजकारण असू नये ही सर्वांचीच भावना असते पण राजकारणाचा खेळ करण्याचे अनेक लोक प्रयत्न करतात। पवार साहेबांसारखे ज्येष्ठ व्यक्ती ज्यावेळेला म्हणते की ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीचं निधन होतं त्यावेळेला त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे, त्यावेळेला त्याच्यामधला मुरब्बी राजकारणी आणि एक वडीलधाऱ्या नेतृत्वाची झलक त्याच्यामध्ये असते। आणि आपण जर असं म्हणत असू की महाविकास आघाडीचे नेते पवार साहेब आहेत तर पवार साहेबांनी एखादी गोष्ट सुचवली आणि मग ती इतरांनी म्हणायची की अशी नव्हतीच, आम्ही निवडूनच आलो असतो म्हणून माघार घेतली, तर मला त्याला एवढंच उत्तर द्यायचं आहे की तुम्ही जर निवडून येणार होता किंवा तुम्हाला जर लटके मॅडमबद्दल, लटके वहिनींच्याबद्दल प्रेम होतं तर तुम्ही का विनंती केली नाही। आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक निवडणुकींचा दाखला दिला जातो, ज्या ठिकाणी ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांचा मुलगा उभा राहिला तर त्या ठिकाणी बिनविरोध होत नाही, पत्नी उभी राहिली तरच बिनविरोध होते अनेक ठिकाणी, कारण पत्नी अशी असते की ती राजकारणामध्ये नसते। परंतु महाराष्ट्राची परंपरा अशी राहिलेली आहे जर 5 वर्षासाठी त्या व्यक्तीला निवडून दिलं असेल आणि त्यांची पत्नी जर उभी राहिली असेल तर उरलेला वेळ हा त्यांच्या पत्नीला दिला गेला पाहिजे। आणि म्हणून आपण कशीही तुलना करायची, काहीही बोलायचं, काही लोकांनी तुरुंगातून सुद्धा बोलायचं हे म्हणजे न समजण्यासारखी गोष्ट आहे। तुरुंगातून कोण मुलाखती देऊ शकतो का अशी मी गोष्ट पहिल्यांदाच बघितलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे काय बोललं जातं हे बोलणं चुकीचं आहे। ज्या भावनेतून शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की रमेश लटकेंचं निधन झालं असेल तर त्यांच्या पत्नीच्या बाबतीत आपण आदर ठेवला पाहिजे, ही भूमिका त्यांची सुरुवातीपासून कायम आहे। राजसाहेबांनी तेच सांगितलं, लटके मॅडमची ज्यावेळेला टीव्हीवर मुलाखत झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा ही अपेक्षा हे केली होती की ही बिनविरोध व्हावी आपल्या पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ, स्मृतीला एक आदरांजली म्हणून। हे तुम्ही त्यांची मुलाखत बघितलेली आहे, मग एवढ्या सगळ्या लोकांनी सांगितल्यानंतर त्याचा मान ठेवणं म्हणजे कमीपणा करणं असं बिलकुल नाही। आमच्या पक्षाची लोकसभा नाराज झाली, बीजेपीची लोकसभा नाराज झाली, परंतु लोकांची नाराजी असताना सुद्धा असा निर्णय घेणं हे एक फार मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे हा निर्णय जो झालेला आहे त्याचं स्वागत हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने केलं पाहिजे। मला आता मग तुरुंगातून सगळ्यांनाच बोलायला दिलं पाहिजे मग सगळेच काहीतरी मुलाखत द्यायला लागतील ना। क्रिकेट एक अलग गेम रहता है और उसमें कभी भी पॉलिटिक्स नहीं होता है, तो हम ऐसा सोचते हैं कि स्पोर्ट्स में पॉलिटिक्स नहीं होना चाहिए और ये महाराष्ट्र की परंपरा है कि वो स्पोर्ट्स में कभी पॉलिटिक्स नहीं लाते। एक दूसरा सवाल यह है कि बदली को लेकर के जिस तरीके से एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस में विवाद है, इस तरीके की खबरें बाहर आई है? बिल्कुल कुछ भी विवाद नहीं है। फडणवीस साहब उनके काम के लिए आज दिल्ली गए हुए हैं या इसलिए वो बाहर है और कैबिनेट भी गुरुवार को हो रही है, तो ऐसी कोई भी वाद की परिस्थिति नहीं है, ये सब र्यूमर्स रहती है।
और वो रूमर्स वही उठाते हैं, वो सत्ता से जो अलग है वही ऐसी वाली रूमर्स उठाते हैं। नाही बघा, असं आहे की चौकशी त्या ठिकाणी होत असते तिथं सामोरं जायला लागतं। आम्ही काय ॲलिगेशन्स केलेले नाहीत अजित पवार साहेबांच्यावर। चौकशी जर शिखर बँकेची होत असेल तर त्याच्यामध्ये शिखर बँकेच्या संदर्भात असं झालेलं आहे की शिखर बँक ही सर्वात मोठी जी आपली कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट आहे त्यांची ती मुख्य बँक असते आणि वेगवेगळ्या संस्थांना ती कर्ज देत असते आणि विशेषतः जे आधारित साखर कारखाने आहेत ते अत्यंत कमी किमतीला विकले गेले आणि ते विकले गेल्यानंतर त्याची किंमत खूप जास्त होती असा या संदर्भात बोललं जातं। यातली वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला कळू शकेल, परंतु जे कारखाने आजारी पडलेले होते ते केवळ प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर एकदम जोरात चालायला लागले, याचा अर्थ पूर्वीचे काम करणारी लोक होती त्यांनी सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये कसे ते चालवू शकले नाहीत याची सुद्धा चौकशी होऊ शकते। हे कमी किमतीला का विकत गेले गेले याची सुद्धा चौकशी होऊ शकते। शेवटी तो पब्लिक मनी आहे आणि त्याच्यामुळे शासनाची गॅरंटी असते प्रत्येक साखर कारखान्याला आणि त्याच्यामुळे शासनाचं सुद्धा भरपूर नुकसान हे अशा प्रकरणामध्ये होत असतं। अशा वेळेला याची चौकशी होणं स्वाभाविक आहे। जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल, नाहीतर कोणी घाबरण्याचं काही कारण नाही। नहीं, अजीत दादा पे कोई एलिगेशन किसी ने नहीं किया और हमने भी नहीं किया है, लेकिन जब शिखर बैंक जो है वो फाइनेंस करती है सब कोऑपरेटिव के जो बड़े उद्योग है उसको करती है और उसमें गवर्नमेंट की भी गारंटी रहती है। बहुत जगह पे ऐसे हुआ है कि जो शुगर फैक्ट्रीज चल नहीं रही थी या जो लॉस में थी उनको कम भाव में बेचा गया और वही एक कॉन्ट्रोवर्सी महाराष्ट्र में आ गई, क्योंकि इसमें जो गारंटी रहती है वो गवर्नमेंट की रहती है, इसमें नुकसान गवर्नमेंट का ही होता है और लोगों का भी होता है। ऐसे वक्त में उसकी अगर इंक्वायरी हो जाए तो सच क्या है झूठ क्या है ये लोगों के सामने आ सकता है, और इसीलिए अगर इसकी इंक्वायरी होती है तो उसके सामने जाए तो उसमें कुछ हर्ज नहीं है, जो भी निर्दोष होंगे वो निर्दोष साबित हो जाएंगे।